म्हणजे तू बोलणार आहेस त्याच्याशी का तुलाही नकोच वाटतंय बोलायला? नाही नाही बोलेन ना आई, मी बोलायला तर हवंच आहे. फक्त मी त्याच्या कलाने घेऊन बोलेन, म्हणजे त्याला अपसेट नाही करायचंय मला. हा विषय तसा शांतपणेच बोलायला हवा, बरोबर आहे. ए जान्हवी, तुला राग नाही ना येत आम्ही सतत हा विषय तुझ्याकडे काढतोय म्हणून? नाही छोटी आई, राग का येईल मला? तुम्हा सगळ्यांचं म्हणणं मी समजू शकते. मी बोलेन श्रीशी, जमेल तेव्हा बोलेन. बोलशील ना? मग जरा लवकर बोल ना, म्हणजे जरा लवकर विचार करा. आम्ही तर एवढंच सुचवू शकतो ना. बँकेचा कचरा साफ करावा लागणार आहे. का गो, काय झालं? अरे जवळजवळ रोजच आले आले माझ्या डेस्क समोरचा सगळा कचरा मलाच साफ करावा लागतो. आज तर इतका झालाय की मला केअर काढावा लागणार आहे. गीता मॅडम, आपला परिसर स्वच्छ ठेवावा. तो तर मी ठेवतेच, पण ज्याला हे काम नेमलंय त्यांनी जर केलं तर बरं होईल. कुठे आहेत लताबाई? घरी. म्हणजे त्यांना उशीर होणार आहे, तसा फोन आला होता त्यांचा. आल्यावर तरी कुठे कामात लक्ष असत त्यांचं. नितीन फडक दे रे जरा, खूप धूळ जमा झाली. हो हो गीता, फार स्वच्छतेचं बेअरिंग घेऊ नकोस तू. हो ना, सरांनी मला असं जर पाहिलं तर मला हे पण काम करायला लावतील आणि त्यातही चुकाच काढतील. नाही पण हल्ली हे लताबाईंचं फारच झालंय, रोज उशिरा येतात. आता कस्टमर्स आल्यावर त्या साफसफाई करणार, म्हणजे कस्टमर्सच्या पायातून झाडू फिरवणार, मग कस्टमर्स वैतागणार आणि साहेब आपल्यावर चिडणार. नाही नाही हे चुकीच आहे. अरे काम करायचं नसेल तर सोडून द्या ना, आमच्यावर उपकार केल्यासारखं का करता? तसंही आपण काम करतोच आहे, ऑफिशियली करू. अगं किती बोलतेस गीता, ते आलं की समजावून सांग ना त्यांना. जान्हवी ताई, याआधी बोलून झालंय आपलं. त्या नेहमी होच म्हणतात आणि उशिराच येतात. अडचण असेल त्यांची काहीतरी, त्या मुद्दाम नसतील करत रे. हिला फार सगळ्यांचा पुळका असतो. जगन माता जान्हवी ताई, आजपासून तुम्हाला पुळकेश्वर ही पदवी बहाल करण्यात येत आहे. प्रपंचात भगवंताची नळ आहे असे वाटले पाहिजे. प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते. भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते. पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही? जगामध्ये पाहताना कोणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला का बरे दिसत नाही? त्याला ना आपण उगीच नोकरी करायला सांगतोय, त्यापेक्षा ज्योतिषी हो असं सांगायला हवं होतं. अहो केवढा खोऱ्याने पैसा ओढतात ते, पण त्यांनी सांगितलेलं खरं की खोट हे कळायलाही वेळ लागतो ना. बरं त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्या तशा झाल्या नाहीत, आम्हाला आमचे पैसे परत द्या असंही कोणी म्हणत नाही. बरं हे पुन्हा विचारण्यासाठी जावं
तर त्यावर ते आणखीन दोन उपाय सांगतात, तुमची दशा सांगतात, तुम्हाला आणखीन वेगवेगळे त्याच्यावर उपाय करायला सांगतात. का आज ज्योतिषांच्या व्यवसायावर का डोळा आहे तुझा? अहो, पिंट्याची पत्रिका करायला गेले होते, 200 रुपये घेतले याचे. आणि काय लिहिलंय का याच्यात? ते काही असले रकानेच भरायचे होते ना, ते तर मीही लिहिले असते. मग करायचंच ना तू. मला कुठे येतंय ते? हा मग त्याचेच पैसे घेतात ते, त्यांच्या ज्ञानाचे पैसे आहेत ते. यात कसलं ज्ञान? खरंच काही असतं का हो? देव जाणे. हे बघ, त्यांना एवढी नावं ठेवून त्यांच्यापैकीच एकाकडे गेलीस ना तू. पोराच्या नशिबात काही आहे की नाही हेच बघायचं होतं ना, म्हणून गेले मी. कला कशाला जीवाचं रान करतेस तू? आपल्या पिंट्याचं सगळं छान होणार. हो, पण ते बघण्यासाठी आपण जिवंत असायला पाहिजे ना. त्याचं यश, त्याचा पैसा आपल्याला नको का बघायला? अगं मग आपली पत्रिका दाखवायचीच ना, की हे असं असं सगळं आमच्या नशिबात आहे का, बघ बाबा, दाखवायचं त्याला. हो, पण आपलं लग्न नाही करायचंय, लग्न पिंट्याचं करायचंय, त्यामुळे पत्रिका त्याचीच लागणार ना. अरे बापरे, असं आहे वय? हे सगळं त्याच्या कानावर घातलंयस का तुझं आपलं? त्याला काय विचारायचं? अहो, त्याच्या भल्यासाठीच करते ना मी हे सगळं. त्याचं लग्न व्हावं, श्रीमंत घरातली मुलगी सून म्हणून यावी, यासाठी ना आता जे काही सांगतील ना ते सगळे उपाय करायला हवेत. आता चला, संसारासाठी पैसा नाही लागत, प्रेम लागत. त्याने संसार होतो, प्रेमाने पोट भरत नाही. अगं फक्त पोट भरणं म्हणजे संसार नव्हे कला. संसार म्हणजे काय? उपवास? नाही, संसार म्हणजे सदैव एकत्र असण मनाने. त्याने काय होत? त्याने त्याने होत काहीच नाही. मग कशाला हवंय ते? ज्याने काही होतच नाही त्याचा उपयोग काय? शेवटी जगण्यासाठी पैसाच लागतो ना, पैशाने सगळी सुख विकत घेता येतात. पण पैशाने समाधान नाही विकत घेता येत, आणि समाधानासाठी जोडीदाराचा पैसा नाही, जोडीदाराचं प्रेम असावं लागतं आपल्या सोबत. तुम्ही काय बोलताय ना, मला काहीही कळत नाहीये. मला पिंट्यासाठी श्रीमंत घरातली मुलगीच सून म्हणून हवीये. काळट्याने थोडं शिक्षणात लक्ष घातलं असतं ना, तर भाऊजींच्या वशिल्याने कुठेतरी चांगली नोकरी लागली असती, श्रीमंत मुलींच्या रांगा लागल्या असत्या. पण हे कर्मदारिद्री, त्यासारखं दारिद्र्य त्याच्या वाट्याला नको असं सारखं वाटत राहतं, म्हणून घेतात. मग मी धनाने दरिद्री, पण तू विचार आणली तरी केला ना संसार. पोर जन्माला घालून वाढवलंस ना त्याला. अगं पोर जन्माला घालून वाढवणं एवढाच संसार असतो का कला? मग काय असतं संसार म्हणजे? कला, अगं जाऊ दे, तुला कळणं कठीण आहे सगळं. पांडुरंगा, सारखी वाट बघत बसायची. बायफळ चर्चासत्र कसली करता? बरं बोलायचं तर मग निदान मुद्द्याचं तरी बोलावं ना. आम्ही आपल्या वेळासारखी वाट बघ. पकडलं मी आता तुला बरोबर. काय बोलतेस ग? माझ्या समोर बोल ना जे काय बोलायचं ते. मी मागे गेल्यानंतर काय कुच 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 करतेस? हो, काय बोलताय? मी नाही, तू काय बोलतेस ना ते कळलंय मला, ऐकलं मी. वायफळ वायफळ बोलतो मी वायफळ बोलतो. हा, आणि बोलता येत नाही तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांना बोलता येत नाही? वा वा वा, तुमच्या सगळ्यांचं एका दिवसाचं बोलणं एकत्र केलं ना तर त्या एनर्जीवर हजारो गावांना वीज मिळेल, वीज. असू नको, युद्धाला उभं राहिल्यानंतर शत्रूकडे पाहून हसतेस कसली? कसला युद्ध? कोण शत्रू? तुम्ही माझे शत्रू? नाही, तुमच्या विषयी बोलतच नाहीये मी. खोट बोलते. चप्पत, मला सांगा एखाद्या तरी विषयावर तुम्ही कधी चर्चा करता का? मग तुमचं म्हणजे कसं, एक घाव दोन तुकडे? मग तुमच्या विषयी कसं बोलत मी? मग पुटपुटतेस काय? जाऊ दे. तुम्ही काय या विषयावर माझ्याशी बोलणार नाही, म्हणून मग मीच स्वतःशी बोलते. कुठल्या विषयावर? अहो, जान्हवी ना श्रीशी अजून काहीच बोलली नाहीये. श्रीशी अजून त्यांच्या बाळाविषयी काहीच बोलली नाहीये, वेळ नाही मिळाला म्हणून.
तू स्वतःशीच बोल, तेच बरं आहे. का 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 आता का? माहिती तर बरी सगळी हवी असते आणि नंतर असं दाखवायचं की चे मला यात काहीच इंटरेस्ट नाहीये बुवा. हे बघ, श्री आणि जान्हवीला मूल कधी व्हावं यात आपण माहिती मिळणार का काय? इंटरेस्ट आहे ना, आहे ना इंटरेस्ट. मग तेव्हा आता ह्या गोष्टीचा या दोघांनी सिरियसली विचार करायला हवा. विचार कशाला हवाय? साधी सरळ नॅचरल गोष्ट आहे ती, पाहिजे तेव्हा होईल. असं कसं? त्यांचं दोघांचं या बाबतीत मन नको का वळवायला? मन काय वळवायचं त्या? लग्न झालं की मूल होणार. ते सगळं आपल्या काळी, आत्ता नाही. हल्लीची पिढी वेगळी आहे. त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य हवं असतं, सामाजिक भान जपायचं असतं, सगळ्या गोष्टींमध्ये नियोजन असतं. नियोजन आपलं आंधळपणाने झालंय, मूल वाढेल त्याचं त्याचं, असं नसतं. नियोजन करून ठरवतात ही सगळी मुलं. खरं म्हणजे आपण कितीही प्लॅनिंग केलं ना तरी जन्माला येणारं मूल त्याचं त्याचं नशीब आणि आवडीनिवडी बरोबर घेऊनच येतं. अहो हो, मान्य आहे मला. पण त्या मुलांसाठी काहीतरी करायला झोकून द्यायला नको स्वतःला? आणि त्यासाठी अंगात ताकद हवी की नाही? शरीर नावाचं एक घड्याळ आहे ना, वय वाढतंय आपलं, ते घड्याळ थकतं, त्याचे सेल बंद पडतात, बॅटरी डाऊन होते. अंगात ताकद नको का त्या मुलांसाठी सगळं करण्याची? तेव्हा आता ह्या निर्णयासाठी त्यांनी जास्त वेळ घालवू नये. पटतंय ना? पटतंय, असं म्हणणं पटतंय. पण ते मान्य केलं तर आपण युद्धात हरलो असं होईल ना, त्यामुळे तुम्ही मान्य कसं कराल? हा बोला बायको. कामात आहेस? नंतर फोन करू. नाही नको. मग रात्री घरीच बोलूया. ए बायको, नंतर फोन करू नकोस म्हणजे आत्ताच बोल. फोनच करू नको असं माझं म्हणणं नाहीये. इतका कसा ग समजूतदारपण आहे तुझ्यात? थोडं मलाही शिकव ना. मी तुला समजूतदारपणा चल ठेवते. पाय का चेष्टा करतोयस ना आता माझी? नाही अग खरंच. बर असू दे. ऐक ना. ऐकतच राहणार मी तुझ. श्री सॉरी 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 बोल. ऐकतोय. बर वाटतय का? खूपच अपसेट झालं. आता बरं आहे ना मूड? हो आता ठीक आहे. सॉरी मी मी जरा काल खूपच वाईट अवस्थेत होतो. अरे मग सॉरी काय? माफी कशाबद्दल मागतोयस? नाही ग असं नाही. तू कदाचित खूप छान मूड मध्ये असशील आणि आणि माझ्यामुळे तुझाही विरस झाला. मग म्हणून सॉरी. श्री आणि मग गेले 6 महिने मीही तुझा फक्त विरसच करत आली ते. जान्हवी अगं ती गोष्ट वेगळी आहे. नाही श्री, आपल्या जोडीदाराचा मूड समजून घेणं खूप महत्वाचं असतं. आपण आपल्या मनाची अवस्था त्याच्यावर नाही लादू शकत हे तुझ्याकडनं शिकले मी. श्री तुझा मुद्दा मला कळत होता, तुझं कन्सर्नही मला जाणवत होता, त्यातलं गांभीर्य माझ्यापर्यंत पोहोचत होत. मग असं असताना फक्त मी वेगळ्या मूड मध्ये होते म्हणून तुझ्या बोलण्याकडे लक्ष न देणं हे चुकीचं ठरलं असतं ना? तुझं म्हणणं पटतंय मला आणि आणि आवडतंय सुद्धा. पण एक सांगतो, नवरा बायकोच्या नात्यात हे असं असं फार चूक बरोबर असं काही ठेवू नये. अगं जेव्हा एकमेकांच्या चुकाही आपल्याला बरोबर वाटायला लागतात ना तेव्हा आपण एकमेकांचे होतो. हो ना, मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. एकमेकांचे हळवे क्षण सुद्धा. तेव्हा सॉरी आणि थँक्यू हे शब्द काढून टाका हा श्रीरंग. ए मग मग बघितलंस ना, श्रीरंग म्हटल्यावर एकदम अंतर वाढल्यासारखं वाटलं ना? तसंच वाटलं मला पण तुझ्या सॉरीने. ओके मग मी माझं सॉरी ताबडतोब मागे घेतो. पण जान्हवी आता आपल्यातलं अंतर वाढायला नको, कमी व्हायला हवं. बरोबर
लक्ष ठेवावं म्हणजे असंच एक कपाट. पण कपाटाला किती लागेल ठेवायचं की तिथे हे काही कळत नाहीये लक्षात. काय ग, काय चाललंय, काय बघतीस? अहो आपलं आतलं कपाट आहे ते 3.5 फुटाचं आहे. दुसरं एखादं कपाट आणायचं म्हटलं तर कुठे ठेवायचं? म्हणजे इथे ठेवायचं म्हटलं तर 2 पावलं आपली जागा कमी होईल. सतरंजी पण एकच टाकायला लागेल आणि पिंट्या आतमध्ये झोपेल नाही. हो कशाबद्दल बोलतेस तू? हो लग्न म्हणजे काय एक भानगड असते का? 50 गोष्टींचा विचार करायला लागतो नुसता. आणि समजा लग्न झाल्यानंतर आणखीन एक माणूस आलं की मग त्याच्या कपड्यांसाठी देखील कपाट लागणारच ना आपल्याला. ते कुठे ठेवायचं असा विचार करते. अग कुणाचं लग्न? अहो आता काही आपलं लग्न व्हायचं नाहीये. जानूच आता झालेलं आहे. अहो पिंट्याचं लग्न. म्हणजे पिंट्याचं लग्न हा विषय सध्या ऐरणीवर दिसतो. अहो नुसता विचार करते हो मी. लगेच थोडंच होणार आहे. आज जाऊन आले सरू मावशींच्या वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवून आले. तयारी करायला हवी ना आता. सरू मावशींच्या वधूवर सूचक मंडळ? हो म्हणजे आता आपल्या माहितीतलंच एक मंडळ आहे तर त्याचा फायदा नको का घ्यायला? आपण पैसे दिलेस का? छेव म्हणजे त्यांनी पैसे घेतलेच नाही. अगं ते नाहीच घेणार, व्याही आहेत ना ते आपले. आणि म्हणूनच मुळात आपण त्यांच्याकडे जायचंच नाही या कामासाठी. का नाही जायचं? मग ओळख असण्याचा उपयोग काय? पिंट्याचं काय? त्याची मानसिक तयारी नाही अजून लग्नासाठी. अहो कसली डोंबलाची मानसिक तयारी? पिंट्या 21 वर्षाचा होऊन 2-3 वर्ष तरी झाली. अगं पण हे काही कारण आहे का लग्न करायचं? तुम्ही आता फाटे फोडू नका बरं का. लग्न करायला काही कारण लागतं का? अगं पण सहज जाता जाता वेळ जात नाही म्हणून असं काही कोणी लग्न नाही करत. अहो कळत कसं नाही तुम्हाला? हो पिंट्याचं नशीब बदलेल. लक्ष्मी येईल घरात. उगाच नाही आपल्याकडे म्हणत लक्ष्मी आली घरा. सून येताना लक्ष्मी सारखी येईल. घरात लक्ष्मी घेऊन येईल. हो पण आपला नारायण अजून काही तितकस चांगलं कमवत नाहीये. त्याला वेळ द्यायला हवा थोडा. आणि असं काय वय आहे ग पिंट्याच? 23-24 म्हणजे काही हल्लीच्या काळात मुलाचं लग्न करण्याचं वय नाहीये. जाऊन देत आणखी 2-3 वर्ष. जरा स्थिरस्थावर होऊ दे. त्याला मोठा होईल, समंजस होईल, जबाबदार होईल. ते काही नाही. ज्याची स्वतःला स्वतःची जाग येत नाही त्याला खडबडून जाग करावंच लागत. आणि आपल्या पिंट्याला समज येईल अशी आपण जर वाट बघत बसलो ना तर आपली डोळे मिटायची वेळ येईल. ते काही नाही. पिंट्याच्या लग्नाच्या तयारीची आपण सुरुवात करायलाच हवी. मला एवढंच म्हणायचंय की मुळात ज्या विषयाबाबत आपल्यामध्येच एकवाक्यता नाहीये त्यात जानूच्या सासरच्यांना खेचू नको. म्हणजे परत एकदा आपल्यातले मतभेद त्यांच्या समोर उघड व्हायला नको म्हणून. अहो त्या सरू मावशींना काही कळत नाही. अगदी भोळसट आहेत त्या. आणि आपल्यात मतभेद नाहीच आहेत. पिंट्याच्या लग्नाचा फक्त विचार करते मी. आणि लग्न ठरवताना तुमचं मत विचारात घेतलं जाईलच की. मे आय कम इन? मनीष ये रे. काय रे बोलवलंस मला? औ ए गे चहा घे. काय कशाबद्दल चहा? अरे कशाबद्दल काय, उलट मी तर तुला म्हणणार होतो मस्त कॉफी प्यायला सगळे. नाही आता जेवायलाच गेलो असतो ना बाहेर, पण इतक्या मीटिंग लाईन अप आहेत ना त्यामुळे जरा. पण का आय मीन कशाबद्दल? काही सरप्राईज आहे का? असच म्हणजे समाहू आज मला ना आज एक सायकल पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे 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 मनीष जान्हवी, माझी जान्हवी, माझी जान्हवी आज मला नव्यानं सापडल्यासारखी वाटते. म्हणजे इतके दिवस तिचा तो ऍक्सिडेंट, त्यानंतरचा तो इनिशियल शॉक, त्यानंतर तिचं घरी येणं, घरी येऊनही काहीसं अंतर ठेवून वागणं, आणि आता तिला सगळं आठवायला लागल्यानंतर तिचं माझ्या आयुष्यात परत येणं, सगळं तेच आहे. तिचा शांतपणा, तिचा समजूतदारपणा असा आहे ना की तो डिस्टर्ब होऊ नये यासाठी मला आयुष्यात कधीच चुकीचं वागायला आवडणार नाही. म्हणजे तिच्या चांगलं असण्याचं बंधन होते तुझ्यावर? हा म्हणजे ते होतच ना रे. आपला लाईफ पार्टनर दुखावला जाऊ नये किंवा त्याच्या आपल्याबद्दलच्या मताला धक्का लागू नये
हे असं मनात असतच ना आपल्या, आणि ह्याच्यात काही बंधन नसतं रे, प्रेम असतं ते. आय नो. चला, म्हणजे तुम्ही तुमच्या या आठवणीच्या दुष्टचक्रातनं बाहेर पडलात तर. हो. अरे मी तुला सांगितलं ना, जान्हवीला आता बरंच आठवायला लागलं. हो हो, म्हणाला होतास तू. आता मला खूप स्टॅबिलिटी मिळाल्यासारखं वाटतंय. आणि हीच आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, स्टॅबिलिटी. जगातल्या प्रत्येक माणसाला एका सर्टन लेवल नंतर स्टॅबिलिटी ही हवीच असते श्री. मग ती नोकरीच्या बाबतीत का असेना, फिनान्शियल स्टेटसच्या बाबतीत का असेना, किंवा नात्यांच्या बाबतीत. प्रत्येक माणूस हा त्या स्टॅबिलिटीसाठीच धडपड करत असतो. आणि आता तीच स्टॅबिलिटी मला तुझ्याही आयुष्यात यायला हवी. मिळेल मिळेल, वेळ आली की नक्की मिळेल. मग कधी जाऊया जेवायला? तू म्हणशील तेव्हा. सध्या तुम्ही खूप बिझी असता सर. हो रे, एकदा आपलं हे US प्रोजेक्ट लॉन्च झालं ना की मग करूया, काहीतरी प्लॅन करूया जोरदार. नक्की. आणि तू काळजी करू नकोस. नाही म्हणजे तू विसरलास तरी मी आपणून तुला आठवण करून देईन. हो थँक्स. आता कशाबद्दल थँक्स? नाही, ह्या सगळ्या काळात तू माझा एक साऊंडिंग बोर्ड झालास, त्याबद्दल. मला तुझी खरंच मदत झाली. माझ्या विचारांना, माझ्या सगळ्या घुसमटीला तुझ्यामुळे वाव मिळाला. थँक्स. इट्स ओके, तुम्हाला दोन पार्ट्या दे, चालेल? एनी टाइम एनी टाइम. बरं येऊ मी. हो ये. ए चहा? अरे हो सॉरी, मी माझ्या डेस्कवर घेतो. ओके.